पत्रकारांची भूमिका समाजोपयोगी कार्यातही उल्लेखनीय, एस पी सुनील कडासने यांचे प्रतिपादन, पहा सावजी न्यूज टीव्हीवर. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांवर प्रशासनावर लक्ष ठेवून त्यांना वेठीस धरण्याची ताकद पत्रकारांमध्ये असून पत्रकारांनी यासोबतच समाजोपयोगी कार्यातही उल्लेखनीय भूमिका पार पाडली असल्याचे प्रतिपादन बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले. दर्पणकार कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्यसेनानी कैलासवासी केशव नारायण सावजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जुन्या गावातील सावजी चौक स्थित असलेल्या कैलासवासी केना सावजी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या स्तंभाला आज 6 जानेवारी रोजी 1 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचे नातू व ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर यांच्यातर्फे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मलकापूर शहरातील अनेक नामवंत पत्रकारांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेतील वाढलेली स्पर्धा, होणारी धावपळ याबाबत विचार व्यक्त करून पत्रकारांनी समाजोपयोगी कामांना सुद्धा प्राधान्य देऊन शोषित पीडितांना न्याय मिळवून देण्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अरविंद कोलते होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, माजी आमदार वसंतराव शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर प्रमुख पराग सराफ, हरिभाऊ पाटील सर, ठाणेदार विलास पाटील यांची उपस्थिती होती. पार्वती सूत भक्त गणेश मंडळाने 125 वर्ष पूर्तीनिमित्त दिनदर्शिका तयार केली, त्याचेही विमोचन यावेळी करण्यात आले. परंतु आपल्या मूक बधिर त्याला चांगला करत असतो आणि त्यानिमित्ताने आज मला जेव्हा रमेश भाऊन सांगितलं किंवा ज्यांचा सत्कार इथे ठरलेला आहे व आज सर्व मान्यवर इथे वसंतराव शिंदे माझे वर्ग मित्रच आहेत, त्यांचा डॉक्टर साहेबांचा घरपणी रिलेशन आहे, मला जवळ सांगायचं काम नाही आणि रमेश भाऊ माझे विद्यार्थी आहेत, त्यापैकी पत्रकार बंधू देखील इथे 75-70% माझे विद्यार्थी बंधू आहेत. या निमित्ताने मला जी संधी मिळाली याचं कारण असं सांगतो की मी स्वतंत्र सेनानी कैलासवासी केशव नारायण सावजी यांच्या वयाच्या 5व्या 7व्या वर्गात किंवा 5व्या वर्गात असताना मी पंचायतात हा 2 पैशांनी प्रति विकायचा. शुक्रवारीच्या पेपरची लोक वाट पाहत होती किंवा काय आहे लिहिलेलं केशव गावजींनी आणि ते 2 पेपर शुक्रवार शनिवार विकून मला मी वह्या पुस्तक घेत असो. आज त्यांच्या त्या कार्यक्रमाचा येणारं मला भाग्य भेटलं की माझं खूप हे समजतो जीवन सार्थक झालं समजतो. या ठिकाणी या निमित्ताने मी डॉक्टर साहेबांचं आपल्या मला भाऊंचं आणि सुनील कडासने साहेबांचं शास्त्रीपणे देऊन अभिनंदन करतो आणि त्यांचा सत्कार करतो. धन्यवाद सर. मलकापूरमध्ये येण्याची संधी मिळाली. इथे दिनेश शिंदे साहेब आहेत, आमचे गुरु डॉक्टर कोलते साहेब, आमचे मार्गदर्शक आहेत, पराग सराफ आहेत, सर आहेत, शामभाऊ आहे आणि समोर आता जरी स्मृती पुस्तक झाली असली 20 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत सगळ्या, तरी आता तो फ्लॅशबॅकमध्ये गेलं तर एक एक प्रसंग आपल्यासोबत घडवलेला आठवतो आणि कशा प्रकारे मलकापूरमध्ये काम करू शकलो याची प्रचिती मला स्वतःला येते. आता तर गोष्टी बऱ्याच सोप्या झाल्या आहेत, तेव्हा खूप कठीण काळ होता, म्हणजे एवढी साधनं नव्हती, तुम्हालाही बातम्या घ्यायला कुठे इकडे पळत तिकडे पळत कंटिन्युअसली करावं लागायचं, तरी आपला संपर्क खूप चांगला होता आणि दांडगा होता. म्हणजे पत्रकारितेचा सगळ्यात मोठा जे गमक आहे ते ह्युमन रिलेशनशिप्सवर आहे असं मला वाटतं की जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला तरी शेवटी काळ मुखेनी माला, महाथोर जे मृत्यू पंथीची गेले किती एक ते जन्मले आणि गेले, मरे एक त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तू हे पुढे जात आहे, पुढे ना जनी यो बरे शोक त्याचे म्हणून जनी मागुता झाले. म्हणजे आदरणीय स्वर्गवासी बाळशास्त्री जांभेकर आहे, आदरणीय सावजी आहे, जे आहे हे लोक येऊन कर्म करून गेलेले आहेत, त्यांच्या
पावलावर पाऊल टाकून जाण्याचा प्रयत्न आपण करतो. कोणी फार गरीब होतं, कोणी होऊ शकत नाही, कोणी मध्ये कुठेतरी थांबतं. तर हे जिंदगी यानुसार मला खूप आनंद वाटतो की मी इथे जे काम केले किंवा पोलीस जे काम करतात. आपण म्हणतो की पत्रकारिता आहे की उत्साहाचा स्तंभ आहे, खऱ्या अर्थाने स्तंभ आहे. आणि पत्रकार की फॉर पत्रकार की फॉर प्रेस की फॉर पोलीस हे जे म्हणतो आपण, ते समीकरण कुठेतरी नेहमी जुळून येतं. किंवा कारण की पोलीस जे काम करतात, प्रशासन जे काम करतं, नेते जे काम करतात, धार्मिक लीडर्स जे काम करतात, समाजसेवक जे कामं करतात, या कामांना कोणी वाचत नाही. ही कामं कोणी लोकांसमोर आणलीच नाही, उजागरच केली नाही, किंवा ह्या कामांना वाट मोकळी करून देऊन जनतेसमोर ही कामं दाखवलीच नाही. तर लोकांना जगाला कळत असेल की जगामध्ये चांगली माणसं आहेत किंवा चांगलं आणि वाईट आहे जगामध्ये, हे कळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बऱ्याच मार्गांपैकी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे मीडिया आहे. ही मीडियाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर खऱ्या अर्थाने चांगल्या माणसांना त्यांचं प्रमाण मिळतं चांगलपणाचं. आणि वाईट काय आहे, हे वाईट सुद्धा जगापुढे आणण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. पत्रकारिता दुर्मिळ असावी, इच्छा नेहमी असते माणसाच्या मनामध्ये की मी चांगला आहे, मी चांगली बाई आहे, मी चांगला माणूस आहे, मी चांगला पोलीस आहे, मी चांगला डॉक्टर आहे. हे मी माझ्या घराच्या चार भिंतीमध्ये किती करत राहिलो तरी जोपर्यंत ते कुठे लोकांपर्यंत जात नाही, बाय वर्ड ऑफ माउथ माणसाची तारीफ होते किंवा बदनामी होते किंवा मीडियाद्वारे होते, तर मीडियाद्वारे केली गेलेली तारीफ किंवा मीडियाद्वारे मिळालेली प्रसिद्धी माणसाला फार लवकर कुठल्या कुठे नव्हती होती. याच्यासाठी सांगतो मी की कष्ट किती केलो नाही, पण तू चार दिवाळीमध्ये घराच्या चार भिंतीमध्ये काय करतोय बाहेर कोणालाच कळत नाही. म्हणजे कितीही सुंदर अत्तराचा वास असला आणि तुमची हवा जर त्याला मिळाली तर त्या अत्तराच्या वासला काही अर्थ राहत नाही. म्हणून म्हणतात की खुशबू को फैलने का शौक बहुत है मगर, खुशबू को फैलने का शौक बहुत है मगर मुमकिन नाही वो हवा से रिश्ता किए बगैर. तुमच्याशी नातं असल्याशिवाय नाही. मी पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अभिनंदन करतो की त्यांनी पत्रकारांचा सत्कार या ठिकाणी ठेवला. कारण पत्रकार हे लोक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना मदत करत असतात आणि त्यांचे सत्कार होत असतात, पण पत्रकारांचा सत्कार कोणी करत नाही. दुसऱ्यांना मोठं करण्याचं काम करतात, दुसऱ्यांना प्रकाशात आणण्याचं काम करतात. आता जसं बाळाचं ज्यांनी सांगितलं की पत्रकारांमुळे हे शक्य होते आणि या माहित्या बाहेरपर्यंत जातात, परंतु पत्रकार लोकांचा सत्कार बरा कमी पाहतो. आणि रमेश कुमारकरांनी ते काम या पत्रकार दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी केलं, त्याबद्दल खरंच त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आज आता सर्वांना माहिती आहे की बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि त्यानिमित्त पूर्ण भारत देशामध्ये आपण पत्रकार दिन साजरा करतो. या भारताचं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र दर्पण त्यांनी प्रकाशित केलं आणि ते भारतातलं पहिलं असं एक वृत्तपत्र होतं. आणि तसेच किशोर नारायण शिवाजी महाराज मलकापुरातील पहिलं वृत्तपत्र त्यांनी मलकापूरमध्ये काढलं असेल, ते स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. असा हा दुग्धशर्करा योग रमेश भाऊंनी या ठिकाणी घडवून आणला. आणि एक मोठं व्यक्तिमत्व बाळशास्त्री जांभेकर म्हणजे अतिशय विद्वान माणूस आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ह्या सर्व पत्रकार बांधवांचा, कारण पत्रकार बांधव हे शिक्षक पण असतात, शिक्षण 60 वर्षाच्या मुलीला शिकवतो, पत्रकार पुढे समाजाला शिकवत असतो. म्हणजे हजारो लाखो लोकांपर्यंत त्यांचा तो पेपर पोहोचत असतो किंवा ते त्या माध्यमाच्या माध्यमातून ते पोहोचत असतात. शिक्षक एक क्लासरूम, एक शाळा, त्याच्यापर्यंत त्याचं जे अध्यापनाचं कार्य असते ते असते, परंतु पत्रकार हे समाजप्रबोधनाच्या माध्यमात पूर्ण आपले जे सर्वेक्षण ज्या ठिकाणी तुमच्या पेपर असते तिथपर्यंत ते पोहोचू शकतात. आणि आपण मलकापूरमध्ये अतिशय सर्वजण खेळीमेळीने आणि चांगल्या प्रकारे काम करत असतात, चांगल्या कामाची जरूर आपण देतात आणि त्याला प्रसिद्धी देतात, त्याबद्दल आपण आपला सर्वांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्याला पत्रकार दिनाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि फार धन्यवाद.